आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कनवाडकरांना शुद्ध मुबलक पाणी देण्याची जबाबदारी माझी, योजनेतील भ्रष्टाचार बाहेर काढणार सरपंच आरसगोंडा. शिरोळ तालुक्यातील कनवाडच्या नागरिकांना शुद्ध मुबलक पाणी देण्याची माझी जबाबदारी आहे आणि ती मी काही दिवसात पूर्ण करणार, तसेच कनवाड पेयजल योजनेचा भ्रष्ट कारभार बाहेर काढणार असल्याचं सरपंच बाबासो आरसगोंडा यांनी सांगितलं. गावातील कनवाड बनवाडी 16 बिगे भागातील नागरिकांना पाईपलाईन गळतीमुळे दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अजित ढवळे यांनी 4 दिवसात पाणी गळती काढावी, अन्यथा हेच पाणी पाजण्याचा इशारा देण्यात आला होता. आज सरपंच बाबासो आरसगोंडा यांनी बनवाडी 16 बिगे भागातील नागरिकांची प्रत्येक घरात जाऊन पाण्याची पाहणी केली. कोणाची तक्रार आहे याची चौकशी केली असता येथील नागरिकांनी पाणी शुद्ध येत असल्याचं सरपंच यांना सांगितलं. तेव्हा सरपंच यांनी तक्रारदार अजित ढवळे यांच्या इशाऱ्याला उत्तर देताना म्हणाले, कनवाड गावातील जनतेने 4 वेळा पाडले, त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे, तरीही माझ्यावरती लोक चिखलफेक करत आहेत. अजित ढवळे व भीमराव हिंगमिरे यांनी पाण्याचे राजकारण करू नये. आम्ही नवीन फिल्टर हाऊस बसवण्याची मागणी केली आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, मात्र काही विघ्न संतोषी लोक प्रत्येक वेळी पाण्यावरून राजकारण करत आहेत. पूर्वी याची सत्ता असताना का केला नाही, असा सवाल सरपंच यांनी केला. मानकर न्यूज साठी कनवाडहून संदीप इंगळे. लोकनियुक्त सरपंच आहे. कनवाड गावच्या लोकांनी माझ्यावर नितांत विश्वास टाकून कनवाडला एक चांगलं भविष्य आणि विकासात्मक दृष्टिकोन देण्यासाठी लोकांनी माझी निवड केली आहे. असं असताना काल दैनिकामध्ये एक बातमी आली की आमच्या कनवाडच्या काही भागामध्ये दूषित पाणी पुरवठा व्हायला लागला आहे. एक पाण्याची पाईपला गळती असल्यामुळं तो दूषित पाणी व्हायला लागला आहे. ज्या भागात बनवाडी आणि 16 बगे ह्या भागात तो दूषित पाण्याचा पुरवठा व्हायला लागला आहे, त्या भागात त्या असलेले गळती हे काढणं माझी नैतिक जबाबदारी आहे. त्या लोकांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी हे सुद्धा पाणी देणं हे सुद्धा माझी नैतिक जबाबदारी आहे आणि मी ते समर्थपणे ह्या येत्या वर्षभरात करणार आहे आणि मागच्या एक वर्षभरात ते करू शकलो नाही, त्यात असमर्थ राहिलो, त्याबद्दल प्रथमतः मी त्या भागातल्या लोकांची, त्या भागातल्या जनतेची आणि कनवाडच्या गावाची माफी मागतो. राहिला विषय ती गळती का काढली गेली नाही, तर ते पेयजल योजना अजूनपर्यंत ग्रामपंचायतला हस्तांतरित झालेली नाही. त्यावरचा होणारा देखभालीचा खर्च हा ग्रामपंचायत करू शकत नाही, ते ठेकेदाराची नैतिक जबाबदारी आहे. कायदेशीर जबाबदारी पण त्या ठेकेदाराचीच आहे. असं असताना ज्यावेळी ह्या गोष्टी घडत असतात त्या ठेकेदाराला 3 वेळा नोटिसा काढल्या तरी तो येत नाही आणि त्या ठेकेदाराची चौकशी चालू आहे, पण ती शासकीय दरबारी जी चौकशी आहे ती अत्यंत धीम्या गतीने आणि मंद गतीने चालली आहे. ह्याच्यात काय गोडबंगाल आहे हे कळत नाही. मागच्या बॉडीनी ज्या भागात आता दूषित पाणी पुरवठा व्हायला लागलाय ते पेयजल योजना ग्रामपंचायतकडे हस्तांतरित नसताना मागच्या बॉडीनी त्या लोकांना बेकायदेशीररित्या कनेक्शन्स दिले, त्यांचे बेकायदेशीररित्या पैसे घेतले, ते पैसे अद्याप ग्रामपंचायतमध्ये ते नेमान करून ते कायदेशीर करण्याच्या प्रक्रियेमध्ये चालू असताना आम्ही त्या लोकांनाही सांगितलं की अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कदाचित स्वच्छ आणि शुद्ध पाणी येऊ शकत नाही, कारण आपल्या पेयजल योजनेला फिल्टर सिस्टीम नाही आहे. फिल्टर सिस्टीम डिझाईनमध्ये असताना सुद्धा पूर्वीच्या लोकांनी, पूर्वीच्या अभियंत्यांनी ते टेंडरमधून का उडवलं, इस्टिमेटमधून का उडवलं हे आम्हाला माहिती नाही. तरी सुद्धा आम्ही ते नवीन फिल्टर सिस्टीमची मागणी केली आहे. ते पूर्ण होईपर्यंत शुद्ध पाणी देणं शक्य नाही, ते आम्ही प्रयत्नात आहोत. आणि अशा परिस्थितीमध्ये काही विघ्न संतोषी लोक प्रत्येक वेळी पाण्याच्या शुद्धतेवरनं तक्रार करतात. ह्यांचीच पूर्वी सत्ता असताना ह्या लोकांनी ह्या गोष्टी केल्या नाहीत, त्या आता मी करायला लागलोय. राहिला विषय अजित ढवळे, भीमराव हिंगमिरे यांच्याबद्दल मी जास्त बोलणं योग्य नाही आहे. ते लोक काय आहेत आणि सरपंच बाबासाहेब आरसगोंडा काय आहे ते कनवाडच्या जनतेला पूर्ण माहिती आहे. जी लोक
अजित ढवळेसारखे चार वेळा इलेक्शनमध्ये ग्रामपंचायतचा हरले आहेत, लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्या, अशी लोक माझ्यावर चिखलफेक करतात, ह्याच्यावर मी जास्त बोलण्यापेक्षा कनवाडच्या जनतेनं भविष्याच्या काळात निर्णय घ्यावा आणि कनवाडच्या जनतेला शुद्ध आणि स्वच्छ पाणी आणि विकासात्मक दृष्टिकोन देण्याचं माझी नैतिक जबाबदारी मी स्वीकारलेली आहे आणि येण्याच्या काळात हे सगळं पूर्ण होईल असं मी सगळ्यांना शब्द देतो.